नमस्कार शिक्षक बंधुनो आणि अभियोग्यता धारक उमेदवार तरुणांनो, आज तातडीने व्हिडिओ करण्यास कारण आहे ते म्हणजे आज ग्रामविकास विभागाच्या माननीय उपसचिवांनी एक पत्र प्रसिद्ध केलेलं आहे। त्या पत्राच्या अनुषंगाने दोघा तिघांनी मला मेसेज केले की या पत्रासंदर्भात आपण आपली भूमिका स्पष्ट करावी आणि या पत्राचा अर्थसुद्धा समजावून सांगावा। तर हे जे पत्र आहे, हे पत्र येणार होतं, अशा प्रकारचं एक पत्र मागेसुद्धा आलेलं होतं ऑक्टोबर महिन्यामध्ये। तर वारंवार आंतरजिल्हा बदली संदर्भात पत्र येत आहेत, नोकरी भरती संदर्भात काही वेगवेगळ्या सूचना येत आहेत, वक्तव्य येत आहेत। तर यामुळं शिक्षक आणि अभियोग्यताधारक तरुणामध्ये खूप गोंधळाची परिस्थिती निर्माण होते आहे आणि आता पत्रावर विश्वास नाही, आता प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू करा अशा प्रकारच्या अपेक्षा दोन्ही गटाकडून होत आहे। आंतरजिल्हा बदली हा विषय तर जिव्हाळ्याचा आहेच, नक्कीच आहे, त्याचबरोबर नोकर भरती ही सुद्धा प्रक्रिया फार महत्त्वाची आहे आणि या दोन्ही प्रक्रियेकडे हे दोन्ही समूह अगदी डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी वाट पाहत आहेत। आता तर आमची तर अशी धारणा होती की दीपावळीनंतर जे दुसरं शैक्षणिक सत्र सुरू होतं त्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीस आंतरजिल्हा बदली प्रक्रिया देखील पूर्ण झाली असेल, त्यांची कार्यमुक्ती प्रक्रिया पूर्ण झालेली असेल आणि हे शिक्षक पाहिजे असलेल्या जिल्ह्यात सेवेत जातील, नोकरीला जातील आणि जे अभियोग्यताधारक तरुण आहेत जे पवित्र पोर्टलमधून त्या ठिकाणी सेवेत येणार आहेत ते नवीन शिक्षक, नूतन शिक्षक, नव्या दमाचे शिक्षक हे शाळेवर रुजू होतील असं वाटलं होतं। परंतु पत्रामागून पत्रच येत आहेत, सूचना मागून सूचनाच येत आहेत, वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येत आहेत। आंतरजिल्हा बदली प्रक्रियामध्ये तर खूप अप अँड डाऊन्स येत आहेत, काही गट सुखावत आहेत, काही दुखावत आहेत, काही गटांना संधी मिळते, काही जी नाकारली जाते आहे। परंतु या दोन्ही प्रक्रियेच्या मुळाशी एक गोष्ट आहे आणि ती सामायिक गोष्ट आहे, ती म्हणजे रोस्टर, शिक्षकांचे रोस्टर। शिक्षकांचे रोस्टर जितके जास्त मंजूर होतील, अद्ययावत होतील, तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारांना नोकऱ्या मिळणार आहेत आणि शिक्षकांना आंतरजिल्हा बदल्या मिळणार आहेत। मला सांगा, विहिरीत असेल तर पोहऱ्यात येतं, आडात असेल तर पोहऱ्यात येतं, तर रोस्टरच मंजूर नसेल तर या दोन्ही गटाला काहीच मिळणार नाही, दोन्ही प्रक्रियेमध्ये काहीच लाभ होणार नाही। तर आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये आणि नोकर भरती प्रक्रियेमध्ये सर्व जिल्ह्यांचं रोस्टर जर मंजूर असेल तर मोठ्या प्रमाणात दोन्ही गटाला न्याय मिळतो। जे तरुण रोजगाराच्या अपेक्षेने या ठिकाणी गुणवत्ता सिद्ध करून आंदोलनं करतायत, अन्नत्याग आंदोलन करतायत, उपोषणं करतायत, विविध ठिकाणी विविध आघाड्यावर ते पाठपुरावा करत आहेत, तर माझ्या माहितीप्रमाणे तीन जिल्ह्याचं रोस्टर आणखी राहिलेलं आहे, वाशिम, अकोला आणि सोलापूर। सोलापूरचं रोस्टर मंजुरीसाठी आता टेबलवर आहे, मी एक आता तासाभरापूर्वी माहिती घेतली तर सोलापूरचं रोस्टर तपासलं जात आहे, कोणत्याही क्षणी सोलापूरच्या रोस्टरबाबत गुड न्यूज येऊ शकते आणि नोकर भरतीसाठी इच्छुक जे तरुण आहेत यांना देखील मोठ्या प्रमाणावर सोलापूरचं रोस्टर जर मंजूर झालं तर खूप मोठ्या प्रमाणावर तीन आकडी संख्या त्या ठिकाणी नोकर भरतीमध्ये उपलब्ध होऊ शकतात आणि तसा लाभ आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुण शिक्षकांना होऊ शकतो। म्हणून जी प्रक्रियेला उशीर जो होत आहे यामागे रोस्टर मंजुरीसाठी होणारी दिरंगाई हेच असावं असं आम्हाला वाटतं। तरीसुद्धा आता शिक्षक असतील किंवा हे तरुण असतील यांच्या प्रतीक्षा जवळजवळ संपत आलेल्या आहेत, आता या दोन्ही घटकांना लवकर न्याय मिळणं फार गरजेचं आहे। तर आज जे पत्र आलेलं आहे ग्रामविकास विभागाचं ते पत्र दोन्ही गटाला त्या ठिकाणी दिलासा देणार आहे। या पत्रामध्ये काय सांगितलं आपण पाहूया। हे जे पत्र आहे, या पत्राच्या माध्यमातून शासनाचे जे उपसचिव आहेत, ग्रामविकास विभागाचे जे उपसचिव आहेत पी डी देशमुख साहेब, त्यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे पत्र त्या ठिकाणी उद्देशून लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये जो विषय दिलेला आहे तो विषय सर्वांनी वाचलेलाच असेल। आमचे शिक्षक बांधव विषय वाचतात आणि डायरेक्ट मजकुरामध्ये गाभ्यामध्ये शिरतात, परंतु त्याच्या दरम्यान जे काही संदर्भ दिलेले असतात त्या संदर्भ कधीही पाहिले पाहिजेत, पडताळले पाहिजेत, वाचले पाहिजेत आणि ते आपल्या संग्रही असले पाहिजेत, तरच पूर्ण पत्राचा अर्थ चांगल्या प्रकारे, कोणत्याही पत्राचं याच नाही। आता हे पत्र तितकंसंही क्लिष्ट नाही आहे, परंतु हे पत्र कही खुशी कही गम निर्माण करणार आहे, देणार आहे, तर या पत्राचा अर्थ आपण समजून घेऊया। मला तीन चार शिक्षकांनी मेसेज केले आणि हे मला निमित्तच लागतं व्हिडिओ करायला, ठीक आहे। काही जणांना व्हिडिओ केल्यानंतर जास्त लवकर समजतं आणि
ठीक आहे, मला सुद्धा वेळ आहे, पुरेसा वेळ आहे, सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ करायला काही हरकत नाही. फेसबुकवर सुद्धा कांडेकर सरांनी मला म्हटले की व्हिडिओ करा, मेसेज सुद्धा व्हॉट्सअपवर काही आले. अगदी गडसिंग सर जे गुजरात बॉर्डरला आहेत तिथून सुद्धा त्यांचा मेसेज आला की फोन आला की सर तुम्ही यावर व्हिडिओ केला नाही. बट ठीक आहे म्हणलं, चला व्हिडिओ करण्यासाठी तितकंसं काही क्लिष्ट हे पत्र नाही आहे समजण्यासारखं, सर्वांनाच समजतं. याचे वेगवेगळे अर्थसुद्धा काढलेले आहेत, पण काही जणांना माझ्या तोंडून किंवा आमच्या संघटनेच्या माध्यमातून समजून घ्यायचं असतं. चला ठीक आहे, जास्त आपण वेळ घेणार नाही, छोटासा व्हिडिओ करणार आहे. तर संदर्भ क्रमांक 1 आणि 2 हे ग्रामविकास विभागाने 2021 आणि 2023 जे आंतरजिल्हा बदली धोरणं प्रसिद्ध केलेली आहेत, अभ्यासगट नेमलेला होता माननीय आयुष प्रसाद साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, त्या अभ्यासगटाने अभ्यास करून त्या ठिकाणी हे दोन बदली धोरणं या ठिकाणी प्रसिद्ध केलेले आहेत. पहिलं बदली धोरण आहे 7/4/2021 आणि दुसरं बदली धोरण आहे ते 23/5/23 म्हणजे 23 मे 2023. आणि त्यानंतर जो शासन निर्णय आला शालेय शिक्षण विभागाचा, ज्या शासन निर्णयामुळं खूप वातावरण गढूळ झालं, शिक्षकामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्या धोरणावर सुद्धा खूप आक्षेप त्या ठिकाणी सादर झालेले आहेत आणि या शासन निर्णयाची खूप चर्चा झाली. तो शासन निर्णय म्हणजे 21 जून 2023. आणि त्यानंतर चौथा संदर्भ दिलेला आहे शासन पत्र समक्रमांकित, म्हणजे याच क्रमांकाचं पत्र जे आहे ते 27/10/2023 रोजी निघालेलं आहे, ते पत्र वाचा म्हटलेलं आहे. उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन दिनांक 27/10/2023 शासन पत्रकाचे कृपया अवलोकन करावे. आता हे पत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. तर ते पत्राची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर ते पत्र तुम्हाला डाउनलोड तुमच्या मोबाईलवर होईलच. आजचे पत्र तर सर्वांकडे असेलच, त्याची पण सुद्धा मी लिंक त्या ठिकाणी देणारच आहे. तर आपण ते 27/10 पत्र आपण पाहूया. बघा, 27 ऑक्टोबर 2023 रोजी देशमुख साहेबांनी हे पत्र पूर्ण CEO साहेबांच्या नावानं काढलेलं होतं. या पत्रामध्ये बाकीचं आपल्याला सर्वांना माहिती आहे, शेवटचा पॅरेग्राफ आपण पाहूया. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं या पत्रामध्ये पहा बरं मी. ठीक आहे, शेवटचा भाग जो महत्त्वाचा आहे तेवढंच वाचतो मी. परंतु आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवत असताना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळवण्यासाठी पात्र ठरले होते, मात्र रिक्त जागा अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती, फक्त अशाच सन 2022 बदली प्रक्रियेमधील प्रतीक्षाधीन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीबाबतची कारवाई सुरू करण्याच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील बिंदू नामावली तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची कारवाई तत्काळ करण्याबाबत 9 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये संचालक शालेय शिक्षण यांनी आदेशित केले होते. त्यानुसार सदर बिंदू नामावली पूर्ण करून मंजूर करण्यात आलेली बिंदू नामावली बदली पोर्टलवर अपलोड करण्याची कारवाई सर्व जिल्हा परिषदांनी कोणत्याही परिस्थितीत 28 ऑक्टोबर 2023 ते 29 ऑक्टोबर 2023 या कालावधीत पूर्ण करावी. याबाबत काही प्रश्न उद्भवल्यास विन्सीज IT सर्व्हिसेस या कंपनीशी संपर्क साधावा, अशा प्रकारचे पत्र होतं. आणि त्यावेळेसही आम्ही व्हिडिओ करून सांगितलेलं होतं की या 2 दिवसामध्ये बिंदू नामावली काही अपलोड होणार नाहीत, याला वेळ लागेल. आणि आम्ही शासनाकडे पाठपुरावा केलेला होता की वेळ वाढवून द्या. त्यावेळेस आम्हाला तोंडी त्या ठिकाणी सचिव साहेबांनी सांगितलेलं होतं की ही प्रक्रिया काय आता लगेच पूर्ण होणार नाही, निश्चित तुम्हाला वेळ वाढून दिला जाईल. आणि तशा प्रकारचं आम्ही व्हॉट्सअपवर सगळ्यांना कळवलं होतं की सोलापूरची बिंदू नामावली, लातूरची बिंदू नामावली मंजूर झाल्यानंतरच त्या ठिकाणी आंतरजिल्हा बदली करावी, अशी आम्ही शासनाकडे विनंती केलेली आहे आणि त्यासाठी वेळ वाढवून द्यावा आणि वेळ वाढून दिला जाईल अशी खात्रीदायक आम्हाला त्या ठिकाणी तोंडी सूचना मिळालेली होती. त्यानुसार आता मुदत वाढलेली आहे. आता लातूरचं रोस्टर मंजूर झालेलं आहे, बहुतेक जिल्ह्याचे रोस्टर मंजूर झालेले आहेत, 2-3 जिल्हे राहिलेले आहेत, त्यातला एखादा जिल्हा जो आहे तो आज उद्या मंजूर होईलच. ज्या त्रुटी निघालेल्या आहेत अकोल्याच्या बिंदू नामावली संदर्भात, त्या त्रुटीची पूर्तता झाल्यानंतर तिथलं हे मंजूर होईल. पण सोलापूरचं रोस्टर हे खूप मॅटर करतं, कारण त्या ठिकाणी खूप जागा आहे, बदली आणि आंतरजिल्हा बदलीसाठी त्या ठिकाणी खूप जागा मिळतील असं वाटतंय. हे झालं 27 ऑक्टोबरचं पत्र. आणि त्यानंतर आजचं जे पत्र आहे ते त्याच आशयाचं पत्र आहे. काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये बघा. की हे पत्र तुम्ही वाचा. त्यानंतर त्यांनी खाली सांगितलेलं आहे, सन 2022 आंतरजिल्हा बदली
प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते परंतु आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवत असताना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते, ज्यांचे अर्ज व्हॅलिड ठरले होते, तुम्हाला माहिती आहे का अर्ज रिजेक्ट सुद्धा केलेले होते, पात्र ठरले होते मात्र रिक्त जागा अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती, पुरेशा जागा रिक्त नसल्यामुळे फक्त अशा सन 2022 बदली प्रक्रियेमधील प्रतीक्षाधीन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्याबाबतची कारवाई सुरू करण्याच्या अनुषंगाने बिंदू नामावली बदली पोर्टलवर अपलोड करण्यासाठी आज दुपारी 12 वाजल्यापासून मिन्सीज आयटी सर्व्हिसेस 1 प्रायव्हेट लिमिटेडद्वारे पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तरी सर्व जिल्हा परिषदांनी आपापल्या जिल्ह्यातील बिंदू नामावली अपलोड करण्यासंबंधीची कारवाई तात्काळ सुरू करावी। तसेच ज्या जिल्हा परिषदांनी बिंदू नामावली यापूर्वी अपलोड केली असेल त्यांनी पुन्हा अद्यावत बिंदू नामावली अपलोड करण्याची कारवाई करावी। तुम्हाला अपेक्षित जे आहे त्या मुद्द्यावर मी येतोय। हसावं करडावं कळत नाही, कारण काही गट सुखावला आहे काही दुखावला आहे, बदली होईल ना होईल पण बदलीची संधी मिळायला पाहिजे होती असे एका मोठ्या समूहाची अपेक्षा होती। आणि त्या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री यांनी सूचना केलेल्या होत्या, शिफारस केलेली होती, आता त्याला काय शब्द वापरायचा मला समजत नाही आहे, परंतु एक पत्र निघालेलं होतं शालेय शिक्षण विभागाचं ग्रामविकास विभागाच्या नावे की त्या पत्रानुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत जे बदलीपात्र शिक्षक आहेत त्यांना नव्यानं अर्ज करण्याची संधी मिळावी, जिल्ह्याचा प्राधान्यक्रम बदलण्याची संधी मिळावी, ज्यांना बदली नको आहे त्यांना नकार देण्याची संधी मिळावी अशा प्रकारची सूचना केलेली होती, परंतु त्या पत्राचा इथे कुठेही संदर्भ दिलेला नाही। हे पत्र जशाला तसं 27 ऑक्टोबरच्या पत्राप्रमाणेच आहे, फक्त याच्या तारखा पोर्टलवर बदली रोस्टर जे आहे बिंदू नामावली रोस्टर जे आहे ते अपलोड करण्याची तारखा वेगळ्या आहेत। आता कधीपर्यंत अपलोड करावे असं काही याच्यात सांगितलेलं नाही आहे। आणि महत्त्वाची गोष्ट जी आहे ते सर्वात शेवटची ओळ आहे याच्यामध्ये की ज्या जिल्हा परिषदांनी याच्या अगोदरच्या पत्राच्या सूचनांनुसार बिंदू नामावली अपलोड केली आहे बदली पोर्टलवर त्यांनी परत अद्यावत बिंदू नामावली म्हणजे दरम्यानच्या काळात जर दर्जा वाढ झाली असतील पदोन्नती झाली असतील, आता काही जिल्ह्यामध्ये झाल्या तुम्हाला त्या जिल्ह्याचं नाव मी सांगणार नाही परंतु तुम्ही त्या जिल्हा समजून घ्या की तिथं विविध संवर्गाच्या पदोन्नती झालेल्या आहेत, दर्जावाढ झालेल्या आहेत आणि ते दर्जावाढ झाल्यानंतर ते नावं या प्राथमिक शिक्षक संवर्गातून कॅडरमधून वगळावे लागतील, त्यामुळे निश्चितच काय होईल आंतरजिल्हा बदलीसाठी जास्त जागा त्या ठिकाणी उपलब्ध होतील। यासाठी आमच्या संघटनेने आमच्या शिलेदारांनी खूप पाठपुरावा केला आणि त्या ठिकाणी त्या पदोन्नत्या दर्जावाढ घडवून आणल्या आणि त्याचा लाभ संबंध महाराष्ट्राला सुद्धा होताना दिसत आहे। तर या ठिकाणी पाहूया की जे पत्र निघालेलं होतं शालेय शिक्षण विभागातनं की जर हे मिळालं पाहिजे, संधी मिळाली पाहिजे, आता आमची धारणा तीच होती की संधी मिळायला पाहिजे होती, आम्ही देखील पाठपुरावा केलेला होता, पण जेव्हा शासनानं न्यायालयामध्ये जे अफिडेविट सादर केलं आणि त्यानुसार कोर्टाचा जो निर्णय आला त्यानंतर आम्ही याबाबत पाठपुरावा करायचं थांबवलं होतं, कारण आमची अशी धारणा होती की कोर्टातून जर एखादा डिसिजन आलेला असेल आणि कोर्टात जर शासनानं प्रतिज्ञापत्र जर सादर केलं असेल तर त्याच्यावर आपण पाठपुरावा कोणत्या बेसवर करावा या धारणेतून आम्ही पाठपुरावा करणं थांबवलेलं होतं। परंतु मध्ये काही हालचाली झाल्या, विविध स्तरावर हालचाली झाल्या, न्यायालयीन स्तरावर झाल्या, त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा झाला, अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा झाला, एक पत्र निघालं, विविध संघटनांनी त्या ठिकाणी तो मुद्दा घेतलेला होता, वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून तो मुद्दा घेण्यात आला आणि ते पत्र निघालं। त्या पत्राची दखल घेऊन ग्रामविकास विभागानं हे बदलीमध्ये प्रक्रियेमध्ये नव्यानं संधी अर्ज करण्याची किंवा दिली नाही किंवा त्याचा संदर्भात सुद्धा उल्लेख केला नाही, याचा अर्थ आता बदली प्रक्रिया पुढे गेली असं मला वाटतंय। फक्त आमची धारणा अशी होती की नव्यानं अर्ज देणं हे किंवा नव्यानं प्रोफाईल तयार करणं अप्रूव्ह करणं ही प्रक्रिया वेळ खाऊ आहे निश्चित आहे, परंतु किमान दोन गोष्टी शासनाने या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला हव्या होत्या। एक म्हणजे जिल्ह्याचा प्राधान्यक्रम बदलणे, कारण आता जी बदली प्रक्रिया होते आहे ती आत्ताच्या रिक्तपदाच्या अहवालानुसार होत आहे, गेल्या वर्षीच्या रिक्तपदाच्या अहवालानुसार नाही। तर गेल्या वेळीच्या रिक्तपदाच्या अहवालानुसार प्राधान्यक्रम देण्यात आलेला होता,
आजच्या रिक्तपदाच्या अहवालावर गेल्या वर्षीच्या प्राधान्यक्रमाने बदल्या होणं थोडंसं अव्यवहार्य वाटतं, कारण त्यावेळेसची मानसिकता, त्यावेळेचा उपलब्ध रिक्तपदाचा अहवाल वेगळा होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला बदली नकोय, ज्याला बदली नकोय त्यांना नकार देण्याचा अधिकार देण्यात यावा, कारण 2022 त्याला बदली हवी होती. असे काही समथिंग जास्त प्रकरण नसतील, परंतु त्या शिक्षकामुळे एखादी साखळी जुळायची ती जुळणार नाही, वेगळ्याच पद्धतीनं जुळेल. पुन्हा तो शिक्षक नकार देईल, पुन्हा त्याच्यावर 5 वर्ष आंतरजिल्हा बदलीसाठी बंदी किंवा कारवाई वगैरे वगैरे असे प्रकार होऊ शकतात. तर ह्या दोन गोष्टी तरी किमान द्यायला पाहिजे होत्या. आणि तिसरी गोष्ट जी आहे संवर्ग बदलायची. एखाद्याचा संवर्ग गेल्या वर्षी सर्वसाधारण होता, यावर्षी तो 53+ झाला असेल तर त्याला संवर्ग 1 जाण्याची संधी मिळायला हवी होती, कारण रिक्त पदं ह्या वर्षीची आहेत. आणि आंतरजिल्हा बदलीचा जो जी आर आला आहे नवीन, तो 23/5/23 आणि त्याच्यानंतर बदली होते, म्हणजे त्याच्यानंतर जे लोक पात्र झालेत यांना संधी मिळायला हरकत काही नव्हती. आता खूप फोन आले, सकारात्मक फोन आले, काही जणांनी आनंदात मला फोन केला की जाधव सर असं असं झालं फार बरं झालं. काही जणांचा नाराजीचा सूर होता की सर आम्हाला हवी होती बदली प्रक्रिया. आता आमचेच मित्र आहेत महात्माजी सुरोसे सर, ते नाराज झाले की आम्हाला संधी पाहिजे होती फॉर्म भरण्याची. पुन्हा त्या ठिकाणी आमचे विलास कदम सर आहेत, आमचे मित्र आहेत, हे त्यांना पाहिजे बदलीमध्ये हे होण्यासाठी, सहभाग होण्यासाठी संधी पाहिजे. खूप सारे गुंड सर वगैरे आहेत, सगळ्यांनी त्या ठिकाणी अपियर झाले. परंतु या ठिकाणी आता बदली प्रक्रिया थोडीशी पुढे गेली असल्यामुळे शासनानं त्या ठिकाणी ही प्रक्रिया केलेली नाही असं वाटतं मला. आणि आता नोकर भरतीच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर आंतरजिल्हा बदली करायची, आणि आंतरजिल्हा बदली झाल्याशिवाय नोकर भरती होणार नाही आहे. आपल्यासाठी ते लोकसुद्धा ताटकळत बसलेले आहेत, अन्नत्याग आंदोलन करतायत. तर मित्रांनो, सोलापूरची विंदुनामौली आज किंवा उद्या मंजूर व्हावी ही आपण प्रार्थना करूया. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. त्या ठिकाणी अनंत अडचणी आलेल्या होत्या, त्या अडचणीवर मात करून त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात विंदुनामौली मंजुरीसाठी गेलेली आहे. आणि ती मंजूर हो आणि लवकरात लवकर आंतरजिल्हा बदल्या हो, आणि अभियोग्यता धारक तरुणांनासुद्धा, TET धारक तरुणांनासुद्धा लवकरात लवकर सेवेची संधी मिळो, हीच त्या ठिकाणी शासनाकडे विनंती करतो. आणि थांबतो. व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा, कमेंट करा, काही शंका असेल तर उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. काही अभद्र भाषा वापरू नका, कारण मी या ठिकाणी अभद्र भाषा वापरणाऱ्या कमेंट अप्रूव्ह करत नाही आहे. खूप जण काही खालच्या तरावर जात आहेत, कमेंट करतायत, परंतु त्या मी अप्रूव्ह केल्याशिवाय तिथं डिस्प्ले होत नाही. त्यामुळे चांगल्या संवैधानिक भाषेमध्ये त्या ठिकाणी प्रतिक्रिया द्या आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला एखाद्या पत्राबाबत, शासन निर्णयाबाबत तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माहिती मिळेल. धन्यवाद.